ठाण्यातील खोपटमधील हंसनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस हेमंत वाणी व समाजसेविका सीमा वाणी यांच्यातर्फे स्थानिक नागरिकांसाठी दिवाळीनिमित्त मोफत रवा आणि साखर वाटप करण्यात आले. तसेच याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे हे देखील उपस्थित होते. राष्ट्रवादीचे आमचे नेते माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या आमच्या पदाधिकारी सौ सीमा वाणी आणि समाजसेवक हेमंत वाणी यांनी खोपटमधील तमाम जनतेसाठी या दिवाळीच्या सणानिमित्त 1 किलो साखर आणि 1 किलो रव्याचं मोफत असं वाटप ठेवलं आहे. या प्रसंगी उपस्थित असलेल्या ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा माजी नगरसेविका सुजाताताई घाग राष्ट्रवादीचे ह्या भागातील सर्व पदाधिकारी यांनी अत्यंत सुनियोजित पद्धतीने जवळजवळ 5,000 घरांपर्यंत मोफत 1 किलो साखर 1 किलो रवा हा वाटप करण्याचा पूर्ण कार्यक्रम त्यांनी राबवला. म्हणून खास करून मी सीमा सौ सीमा वाणी आणि हेमंत वाणी यांचं विशेष असं अभिनंदन करतो आणि दिवाळीच्या सणानिमित्त सर्व ठाणेकरांना ही दिवाळी आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आनंद सुख समृद्धी घेऊन येऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. महागाई खूप वाढलेली आहे, त्यांना ते परवडत नाही बिचाऱ्यांना. तर तेवढं थोडंसं एक आमच्याकडनं मदत म्हणून त्यांच्या घरात एक गोडवा काहीतरी गोड पदार्थ तयार होईल, त्याने मी रवा आणि साखर वाटप आम्ही केलेलं आहे. गृहिणीनं त्याबद्दल थोडा दिलासा वाटतो की त्याला 1 किलो रवा आणि 1 किलो साखर आपल्याला काहीतरी बनवू शकतो. खूप चांगला रिस्पॉन्स, महिलांचा रिस्पॉन्स चांगला. दिवाळीनिमित्त आम्ही दरवर्षी चालवतप्रमाणे यंदाही आम्ही रवा साखर वाटतो. हे आता आम्ही 3rd वर्ष आहे, जेणेकरून आपण लोकांना काहीतरी मदत हातभार लावतो. आपण बाकीची दिवाळी आपण साजरी न करता आपण लोकांना काहीतरी देणं लागतो. आणि सध्याच्या महागाईच्या आपण बघितले असाल तर महागाईच्या याच्यामध्ये लोकांना आपण काहीतरी मदत केल्यासारखं हा उपक्रम आहे. म्हणून आमचे मंत्री माजी मंत्री महोदय जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवण्यात घेतलेला आहे. याच्या आधी पण आम्ही पावसाळ्यात छत्र्या वाटल्या, शैक्षणिक मुलांना वह्या वाटप केले. हा वाटप हा लोकांना काहीतरी फायदेशीर असावा असं आमचं ध्येय आहे.